शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेणा हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केलेल्या भाजपचे आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राणे समर्थकांसह पोलिसांची एकच गर्दी जमली होती. आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असून आज सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची त्यांनी तक्रार केली, ज्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सायंकाळी 4:30 वाहनांचा ताफा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्रात दाखल झाले. या ठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता. राणे यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.